पारने तालुक्यातील वासुंदे गावातील ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस आधार चॅरिटेबल ट्रस्ट समता मित्रमंडळ व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने भाळवणी येथील शरदचंद्र पवार महाकोविड सेंटरला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची मदत आमदार निलेश लंके व प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके म्हणाले की गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात कर्जुले हर्या येथील कोविड सेंटर मध्ये जवळपास चार ते पाच हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले हे कोविड सेंटर चालवणीमध्ये वासुंदेकर ग्रामस्थांचा सिंहाचा वाटा होता त्यामुळे वासुंदे ग्रामस्थांचे हो व वा माझे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले असून त्यांना विसरणार नाही असा शब्दही आमदार निलेश लंके यांनी दिला आहे प्रांताधिकारी सुधाकर भोसले म्हणाले की भाळवणी येथील आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटरमध्ये आजपर्यंत जवळपास दोन हजार दोनशे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे त्यामुळे या कोविड हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या आरोग्याच्या सोयी सुविधा असो किंवा अन्नदान हे आदर्श असून आमदार निलेश लंके यांचा आदर्श राज्यातील इतर लोकप्रतिनिधींनी घ्यावा असे आवाहन सुद्धा प्रांताधिकारी भोसले यांनी केले आहे माझा वीस ते पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात असा लोकप्रतिनिधी मी जनसेवा करताना कधी पाहिला नाही त्यामुळे आमदार निलेश लंके हे कोरोना काळातील आदर्श कोविड योद्धा असल्याचे गौरवोद्गार सुद्धा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी काढले आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर मायभूमी न्यूज आवाज या करा आणि बेलोन वर क्लिक करा